व्हिडिओ अपलोड न करण्याची काही कारणे आहेत, तर मटकीला मोड नाही आणि तुमच्या प्रतिसादाला तोड नाही। तर इनक्रेडिबल मराठवाडा ही सिरीज मी काही दिवसासाठी थांबवत आहे। पाऊलवाट या मराठमोळ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत। नमस्कार मित्रांनो, आजच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मी सुशील शहाने तुमचं स्वागत करतो। तुम्ही म्हणत असाल कुठे घेऊन आलो मी तुम्हाला, तर विषय असा आहे की गेल्या काही दिवसापासून चॅनलवर व्हिडिओ नव्हते, तर म्हणलं तुमच्याशी भेटाव आणि सांगा व्हिडिओ काऊन नव्हते। व्हिडिओ अपलोड न करण्याची काही कारणे आहेत आणि तेच कारणे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। कारण नंबर एक असं आहे की काही दिवसांपूर्वी माझ्या हातावर थोडा इतर कामांचा लोड होता, त्यामुळे मी काही दैनंदिन आपले व्हिडिओ टाकत होतो, दैनंदिन नाही दर आठवड्याला व्हिडिओ टाकत होतो, ते टाकू शकलो नाही। आणि त्याच्यातलं दुसरं कारण असं आहे की माझी तब्येत थोडी खराब झाली होती, ताप वगैरे आली होती, आता एकदम ठणठणीत ओके झालेलो आहे। आणि या व्हिडिओपासून कंटिन्यू दर शनिवारी संध्याकाळी 5:05 आपले व्हिडिओ येऊन जातील। आणि अजून सांगायचं झालं तर इनक्रेडिबल मराठवाडा ही सिरीज मी काही दिवसासाठी थांबवत आहे आणि काही दिवसानंतर इनक्रेडिबल मराठवाडाचं दुसरं सीझन घेऊन मी तुमच्या भेटीला येईल आणि 10 एपिसोडचं ते सीझन असेल। असं 10-10 एपिसोडचे आपण नवनवीन सीझन काढू आणि नवनवीन ठिकाणांना अशीच भेट देत राहू। त्यानंतर व्यंकटेश्वरा सिरीजला तुम्ही ज्या प्रकारे प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल बोलायचं तर मटकीला मोड नाही आणि तुमच्या प्रतिसादाला तोड नाही। असाच जर प्रतिसाद कंटिन्यू राहिला तर भरभरून व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील। आणि व्यंकटेश्वरा या सिरीजबद्दल अनेक मला प्रश्न येत आहेत, त्याचे 1-2 उत्तरे मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगतो। व्यंकटेश्वरा सिरीजला किती वेळ लागला? तर 3 दिवसाचा आमचा हा प्रवास होता, त्यामध्ये 2 दिवस आम्ही रेल्वेत होतो, 1 दिवस त्या ठिकाणी जिथं आम्ही गेलो होतो बालाजी मंदिर परिसरामध्ये आम्ही 1 दिवस व्यतीत केला। टोटल 3 दिवस एवढा वेळ लागला आणि खर्चा म्हणाल तर 15,000 जवळपास खर्च आलेला आहे। आणि सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न की विमानाचं तिकीट किती होतं? हैदराबाद येथून तिरुपतीचं तिकीट होतं 4,700 रुपये आणि फक्त 40 मिनिट एवढा वेळ आम्हाला त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागला होता। बाकी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता, काही सजेशन असेल, काही ॲडवाईस द्यायची असेल ती पण कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता। बाकी एवढंच बोलण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो, माझे 2 शब्द मी इथे थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।